नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। समोरील इमेजचं निरीक्षण करता आपल्या लक्षात येईल की विदर्भामध्ये सध्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचं वातावरण सकाळीचं आहे। समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपल्याला विदर्भामध्ये मोठ्या पावसाचे ढग आहेत, त्याचबरोबर नाशिक पश्चिमला जोरदार पावसाचे ढग आहेत। उर्वरित महाराष्ट्रात विरळ स्वरूपात हलक्या पावसाचे ढग आहेत। समोरील मॉडेलनुसार आपण पाहू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार झाला आहे। नाशिकच्या जवळ एक कमी दाबाचं क्षेत्र आहे। या दोन्ही कमी दाबांच्या क्षेत्रामुळे आपल्याला समोरील इमेजमध्ये दिसतं आहे की या ठिकाणी आणि या ठिकाणी कमी दाबाचा प्रभाव आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रभावाने विदर्भामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे। त्याचवेळेस गुजरातवरील कमी दाबामुळे नाशिकच्या पश्चिमेला आणि कोकण किनारपट्टीला पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे। या दोन सिस्टममुळे सध्या महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतीय हवामान खात्याच्या जेबीएस मॉडेलनुसार आपल्याला विदर्भ, मराठवाडा, जळगाव, संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात पावसाचा अनुकूल अशी परिस्थिती आहे। ही 48 तासातली इमेज आहे। समोरील सॅटेलाइट इमेजचं निरीक्षण करता आपण बघू शकता की गुजरातवर एक कमी दाब सक्रिय आहे, त्याचवेळेस बंगालच्या उपसागरात एक कमी दाब सक्रिय आहे आणि या दोन कमी दाबांमुळे भारतावर पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण 48 तासात या सर्व सिस्टम्स कशा पद्धतीने परिवर्तित होतात ते बघणार आहोत। बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा आज रात्री 1 वाजेपर्यंत किनारपट्टीला येईल। त्याचवेळेस आपण बघू शकता की सुरतजवळील किंवा अहमदाबादवरील गुजरातवरील कमी दाब हाही अरबी समुद्राच्या दिशेने सक्रिय होईल आणि त्याचेही परिणाम आपल्याला दिसू लागतील। 13 तारखेला आपण सुरतजवळ अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसते आहे। त्याचवेळेस आपण बघू शकता की सोमवारी 13 तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब भागावर येत असून उत्तर भारतामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवेल। महाराष्ट्रात त्याचा प्रभाव जाणवणार नाही, मात्र गुजरातवरील कमी दाबाच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र, नाशिक, मुंबई, पालघर, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे। 13 तारखेला रात्री किंवा 14 तारखेला पहाटे हे दोन्ही कमी दाब भूभागावर सक्रिय असल्याचं चित्र दिसतं आहे। हे दोन्ही कमी दाब सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्राच्या भूभागावर 1004 हेक्टरपास्कल हवेचा दाब असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसास अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती असणार आहे। आपण हेच पावसाच्या स्वरूपात बघणार आहोत। आपण समोरील सॅटेलाइट इमेजमध्ये सकाळची परिस्थिती बघतो आहोत। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याच्या समोर रायपूर या ठिकाणी एक छोटी चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि या छोट्या चक्राकार स्थितीमुळे विदर्भात पावसाचं अनुकूल वातावरण झाल्यामुळे या तीनही जिल्ह्यात पाऊस पडतो आहे। त्याचवेळेस नाशिक पश्चिमला देखील पावसास अनुकूल अशी परिस्थिती असून गुजरातवरील कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे। मुंबई, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव सुरू झाला आहे। तर आज दिवसभरात समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव आज वाढताना दिसतो आहे। त्याचबरोबर औरंगाबाद, जालना, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वर्धा विदर्भातील सर्व जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे। दुपारपर्यंत आपण बघू शकता की कोकण किनारपट्टीला सर्व जिल्हे, त्याचबरोबर कोल्हापूर, सांगलीमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। ते की सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता
दुपारनंतर आहे. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता नाशिकच्या बऱ्याच भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता, रात्री उशीर आहे. आपण 13 तारखेला पहाटेची परिस्थिती बघतो आहोत. कमी दाब हा पूर्णतः नंदुरबार, नाशिक, पालघर या ठिकाणी केंद्रित होणार आहे आणि त्यामुळे 12-13 तारखेला पहाटे मोठ्या पावसाची शक्यता नाशिक विभागात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 13 तारखेला खूप पाऊस असणार आहे. पालघर जिल्ह्यात खूप पाऊस असणार आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत खूप जोरदार पाऊस 13 तारखेला पडताना दिसतो आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची प्रभाव निर्माण होतो आहे. 13 तारखेला सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ या ठिकाणी पावसाचं अनुकूलाची परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 13 तारखेला आपल्याला पाऊस होताना दिसतो आहे. शिवाय या काळामध्ये औरंगाबाद, जालना, बुलढाणा, नाशिक या जिल्ह्यात खूप मोठा पाऊस बघायला मिळणार आहे. या दोन्ही कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे 13 तारखेला खूप पाऊस महाराष्ट्रात पडताना दिसतो आहे. विदर्भातील पूर्व विदर्भात 5 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई, पालघर, नाशिक या जिल्ह्यातसुद्धा मोठ्या पावसाचं वातावरण आपल्याला 14 तारखेला पहाटेही दिसणार आहे. 14 तारखेला नगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे. पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस 14 तारखेला पडेल अशी शक्यता आहे. आपण इतर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. 19 तारखेला एक कमी दाब बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होतो आहे आणि त्याच्या प्रभावाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल. आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की 20 तारखेला दुपारनंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये, विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, कोकण किनारपट्टीला सर्वत्र आपल्याला 20 तारखेला पाऊस पडताना दिसतो आहे. 21 तारखेलासुद्धा महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे आणि 21 तारीख अशी असणार आहे की भारतात सर्व मोठ्या क्षेत्रात पाऊस पडणार आहे. हवेचा दाब कमी झाल्यामुळे आपल्याला 20 आणि 19 तारखेला खूप पाऊस भारतात पडणार आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा खूप पाऊस पडणार आहे. 20 तारखेपासून खूप मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैराज.